काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीत सुरू असलेल्या वादावर या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही, आमचं हायकमांड दिल्लीत आहे, त्यांना झालेल्या घडामोडींची माहिती देणं हे आमचं काम आहे, याला वादाचं स्वरूप देऊ नये असं आवाहन नाना पटोले यांनी केलंय। मतदारसंघातील दौरा अर्धवट सोडून बाळासाहेब थोरात मुंबईकडे रवाना झाले आहेत। महाविकास आघाडीतील नेत्यांच्या वादानंतर थोरात थेट मुंबईकडे निघालेत। राऊत आणि पटोलेंमधील वादावर पक्षश्रेष्ठींकडून पडदा टाकण्याचं काम सुरू आहे। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची शरद पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे। आज संसदीय मंडळाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल। पुण्याच्या हडपसरमध्ये महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते आहे। शरद पवार गटाबरोबरच ठाकरे गटानंही हडपसरचा दावा ठोकल्यानं महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रत्येकाची इच्छाशक्ती प्रबळ झाली आहे। शरद पवारांनी जयंत पाटलांचं नाव घेऊन बॉम्ब टाकल्यानं महाविकास आघाडीमध्ये चलबिचल सुरू झाली आहे असा टोला भरत गोगावले यांनी लगावलाय। उद्धव ठाकरेंच्या पक्षानं भाजपसह राणेंना मोठा धक्का दिलाय। राजन तेलींचा ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश केला। या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असून इतरही अनेक जण पक्षामध्ये प्रवेश करतील असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय। सांगोल्यातील राष्ट्रवादीच्या दीपक साळुंकेंनी हाती मशाल घेतली आहे। दीपक साळुंकेंनी मातोश्रीवर जात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। साळुंकेंना सांगोल्यातून उमेदवारी जाहीर देखील करण्यात आली आहे। मशाल कशी पेटवायची आणि कोणाला चटके द्यायचे हे तुम्हाला ठरवायचे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं। सांगोल्याच्या गद्दार आमदाराला धडा शिकवायचं असं म्हणत ठाकरेंनी शहाजी बापूंवर टीका केली आहे। सांगोल्यातील गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून हाती मशाल घेऊन दीपक साळुंके विजयी होतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला। दीपक साळुंकेंच्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये ते बोलत होते। ज्या ज्या ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांचे उमेदवार असतील त्या ठिकाणी संबंधित उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे असा ठराव झाल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन फडणवीसांचे निकटवर्तीय अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत प्रवास केला। अभिजित पाटील म्हाडा विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत। राजकीय गोटातली मोठी बातमी आपण पुढे पाहतोय। जागा वाटपामध्ये नाना पटोले घेत असलेल्या भूमिकेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती सध्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। एकापेक्षा जास्त पक्ष जेव्हा एकत्र निवडणूक लढवतात तेव्हा नाही म्हटलं तरी जागांच्या बाबतीत थोडीशी खेचाखेची होते, पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे सगळ्या पक्षांनी लक्षात ठेवलं पाहिजे असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय। जेव्हा एकत्र निवडणूक लढवतात तेव्हा नाही म्हटलं तरी जागांच्या बाबतीत थोडीशी खेचाखेची होते, पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे सगळ्या पक्षांनी लक्षात ठेवलं पाहिजे। मला असं वाटतं की अजूनही अशी फार मोठी काही तंटाबखेड्या झाला आहे असं माझ्या कानावरती काही आलेलं नाही। येत्या 2-3 दिवसात किंवा त्याहीपेक्षा उद्या तर उद्या हा जागा वाटप संपू शकतो एवढ्या अंतिम टप्प्यात तो आलेला आहे। मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। गेल्या 4-5 दिवसांपासून परतीच्या पावसानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला। शुक्रवारी दिवसभर पावसानं उसंत दिली नाही, संपूर्ण जिल्हा जलमय झाला असून जनजीवन विस्कळीत झालंय। दरम्यान हवामान विभागाकडून आजही कोल्हापूरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। भिवंडीत परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे, पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय तर ग्रामीण भागातील भात शेती पावसामुळे धोक्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं पुन्हा धुमाकूळ घातला। खामगाव, नांदुरा, शेगाव आणि मोताळा या तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं तर पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे, परतीच्या पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीन, मका, कापूस भिजल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। वाशिममध्ये अनेक ठिकाणी परतीच्या पावसानं हजेरी लावली, पावसामुळे कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते।
छत्रपती संभाजीनगराच्या सोयगाव तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला। दरम्यान कापूस वेचणी करणाऱ्या महिलांच्या अंगावर वीज कोसळून 3 महिला गंभीर जखमी झाल्या। परीक्षा काळामध्ये शिक्षकांना निवडणुकीची कामं ही मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराचं उल्लंघन आहे असा दावा करून शिक्षकांना निवडणुकीची कामं लावणाऱ्या परिपत्रकाला पालकांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय। मुंबई पालिकेतील सुमारे 12,000 कर्मचारी निवडणुकीच्या कामावर असणार आहेत, तसंच मतदानाच्या दिवशी 40,000 कर्मचारी कर्तव्यावर असणार आहेत। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आणखी 5 जणांना अटक करण्यात आली आहे। डोंबिवलीतील सराईत गुन्हेगार नितीन सप्रेच्या टोळीचा सहभाग यामध्ये असल्याचं उघड झालं असून सप्रेसह त्याच्या अंबरनाथ आणि पनवेल येथील साथीदारांना देखील अटक करण्यात आली आहे। सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खाननं नवीन बुलेट प्रूफ कार खरेदी केली आहे। पोलीस प्रशासनही अधिक सक्रिय झालंय। गिरणी कामगारांसाठी घरांची निर्मिती करण्यासाठी राज्य सरकार आणि 2 खासगी विकासक कंपन्यांमध्ये नुकताच करार करण्यात आला, पण गिरणी कामगारांनी मुंबई बाहेरील या 81,000 घरांच्या प्रकल्पाला विरोध केलाय। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 2 धावपट्टींची पावसाळ्यानंतरची वार्षिक देखभाल दुरुस्तीची कामं पूर्ण करण्यात आली आहेत। कामं पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सेवा पूर्ववत करण्यात आली। राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार वर्षभरातील राष्ट्रीय राज्य सुट्ट्या अन्य सुट्ट्या विचारात घेतल्यानंतर 234 दिवस कामकाज अपेक्षित आहे, त्यामुळे हे कामकाज पूर्ण करण्यासाठी सुट्ट्या कमी कराव्या लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं। 9 फेब्रुवारीला परीक्षा असून 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत। पक्षविरोधी कारवायांसाठी आमदार सतीश चव्हाण यांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय। अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं ही कारवाई केली आहे। पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोनमेंट मंडळाच्या भूमिकेवर उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। निर्माण ऑकर्डच्या तळघरातील बेकायदा बांधकामावरती तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल धाबा आणि बेकरी या ठिकाणी लाकूड आणि कोळसा जाळण्यास महापालिकेनं बंदी घातली आहे। त्याऐवजी एलपीजी गॅस इलेक्ट्रिक ओव्हन बायोगॅस वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे। हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानं त्यांनी इंदापुरातून उमेदवारी त्यांची निश्चित झाली आहे। अशातच पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर जागावाटपाच्या चर्चेला वेग आलाय, पण महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून पेच निर्माण झालाय। साताऱ्यातील कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं हजेरी लावली आहे। पाण्याची आवक वाढल्यानं साठा हा 105 टीएमसीवर पोहोचलाय, तर कोयनेतून 10,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। राजकीय क्षेत्रातली आणखीन एक ब्रेकिंग बातमी पुढे आपण पाहतोय। विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय। आघाड्या आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये जागावाटप आणि उमेदवारी निश्चित करण्यावरून खल सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये काही मतदारसंघातला तिढा मात्र दिवसेंदिवस वाढत चाललाय। नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक भाजपला रामराम करून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं, पण गणेश नाईकांच्या घर वापसीला शरद पवारांच्या पक्षातील स्थानिक नेत्यांकडून मात्र मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नाईकांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवण्यात आलाय, तर दुसरीकडे गणेश नाईकांचं भाजपवर दबाव तंत्र असल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू झाली आहे। हिंगोलीच्या कळमनुरीत शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। बाहेरगावी असलेल्या कार्यकर्त्यांची यादी तयार करून विशेष वाहनांची व्यवस्था करण्याची सूचना बांगर यांनी केली आहे। उमेदवारी घोषित होण्याआधीच हिंगोलीतील सेनेचे आमदार संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं जाहीर केलं। 24 तारखेला दुपारी 12 वाजता अर्ज भरणार असल्याचं बांगर म्हणाले। अकोलाच्या मूर्तिजापूरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद विकोपाला गेलाय। विद्यमान आमदार हरीश पिंपळेंच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय। गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये तिढा कायम आहे। रत्नागिरीतील 5ही जागा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे, तर भाजप गुहागरच्या जागेसाठी आग्रही असून माजी आमदार विनय नातू यांनी आपल्या प्रचाराला सुद्धा सुरुवात केली आहे।
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे। माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केलंय। राज्यातील जालना जिल्ह्यामध्ये 23,000 क्विंटल, लातूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये 19,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे। सोयाबीनला कमीत कमी 3,800 रुपयांपासून ते सरासरी 4,500 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे। पुण्यात आता हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने तसे निर्देश दिले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 आणि 23 ऑक्टोबरला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या नियंत्रणावरून रशिया दौऱ्याला जाणार आहेत। दौऱ्यादरम्यान रशियाच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिषदेमध्ये देखील ते सहभागी होणार आहेत। ऐन दिवाळी आधीच स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर भडकले आहेत। महागाईमुळे महिलांचं आर्थिक बजेट मात्र कोलमडलंय। ज्यांना यंदाच्या विधानसभेला मतदान करायचं आहे त्यांच्यासाठी आज शेवटची संधी आहे। ज्यांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये अद्याप समाविष्ट केलेलं नाहीये अशा मतदारांना मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करता येणार आहे। भिवंडीत एका 5 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे। ही बाब समोर आल्यानंतर नागरिकांनी नराधमाला चांगला चोप दिलाय। आरोपीला अटक करण्यात आली असून पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। उल्हासनगरमधून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर धावत्या कारनं अचानक पेट घेतला। कारमधील प्रवासी वेळेत बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला। नंदुरबारच्या नवापूरमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। जामनेरवरून सुरतकडे जाणाऱ्या बसला ट्रकनं मागून धडक दिली। या अपघातामध्ये 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। पंढरपुरातील श्रीदत्त आश्रम संस्थानाकडून विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशीहार अर्पण करण्यात आला। या तुळशीहाराची किंमत 8,31,000 इतकी आहे।